अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी वर्षा जाधव। पाहूया काही ठळक वृत्त। संपूर्ण देश ज्या भारतीय राज्यघटनेला आदर्श मानतो, संपूर्ण जगामध्ये जी राज्यघटना मार्गदर्शक आहे, त्या भारतीय राज्यघटनेला जाळण्याचा घृणास्पद प्रकार दिल्ली येथील जंतर मंतरवर काही माथेफिरू लोकांनी केला आहे। एवढ्यावरच हे माथेफिरू थांबले नाहीत, तर त्यांनी केलेली ही निंदनीय घटना सुद्धा सोशल मीडियावर त्यांनीच व्हायरल केली आहे। हे घृणास्पद कृत्य करणाऱ्या माथेफिरूंवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी जामनेर पळसखेडा येथील सामाजिक कार्यकर्ते राजू खरे यांनी जामनेर पोलीस स्टेशनला दिलेल्या लेखी तक्रारीद्वारे केली आहे। घटनेचा पुरावा म्हणून यूट्यूबवर व्हायरल झालेल्या या व्हिडिओची कॅसेट सुद्धा राजू खरे यांनी जामनेर पोलीस स्टेशनला सादर केली आहे। सर्वच बहुजन महापुरुषांच्या विचारांना आणि कार्याला मी प्रथम अभिवादन करतो। या ठिकाणी मोर्चेकर बांधव, विविध संघटनांचे पदाधिकारी, या देशामध्ये एक विचित्र घटना घडली की जे लोक कालपर्यंत संविधानाच्या विरोधात नुसतं बोलत होते, परंतु काल त्यांनी त्यांच्या कृत्यातून दाखवून दिलं, त्यांनी संविधान जाळलं। आर्टिकल 51 मध्ये असं म्हटलेलं आहे की संविधान, त्याच्या आदर्श संस्था, राष्ट्रध्वज यांचा अवमान हा राष्ट्रध्वज आहे। खेदाने म्हणावं लागतं, ज्या नरेंद्र मोदीच्या कार्यालयासमोरून फक्त 1.5 किलोमीटर अंतरावर जंतर मंतर या ठिकाणी संविधानाची होडी होते, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधात या ठिकाणी घोषणा दिल्या जातात, SC ST च्या विरोधात घोषणा दिल्या जातात, SC ST च्या कायद्याच्या विरोधात घोषणा दिल्या जातात, या देशातल्या बहुजनांच्या विरोधात घोषणा दिल्या जातात। परंतु या दिल्ली पोलिसांनी त्या ठिकाणी साधा गुन्हा नोंदवला नाही। अरे हरामजादे, या देशामध्ये या कारभार संविधानानुसार चालतो हेच त्यांच्या डोळ्यात खुपत आहे। या संविधानामुळे इथं मानवता निर्माण झाली, या संविधानामुळे इथले माणसं एकमेकांना जोडल्या गेले,
संविधानाच्या 13व्या कलमामध्ये जे लगतचे कायदे आहेत 1950 त्या लगतच्या कायद्यामध्ये संदर्भाचा आहे रूढी परंपरा राजेशाहींचे आदेश हे खारिज होत आहे अशा प्रकारचा आदेश आहे. आणि मनुच्या राज्य ठिकाणी गेलं मनुच्या मानसिकतेतले सारख्या मेंदूचे अवलाद आजही भारतात आहे. हे हरामजादे बाबासाहेब आंबेडकरांवर नेहमी शिवाशाप देत असतात. यांची मानसिकता जी आहे ती विदेशी मानसिकता आहे आणि हे विदेशी लोक जे आहेत हे आमच्या देशावर राज्य करतायत. युनोचा कायदा की विदेशी लोक दुसऱ्या ठिकाणी जाऊन राज्य करू शकत नाही. DNA अनुसंधाने स्पष्ट केलेलं आहे की ब्राह्मण हे विदेशी आहेत आणि ब्राह्मणांचा जो मूळ आहे तो विदेशी आहे आणि ब्राह्मणाने आमच्या देशावर राज्य करायला घेतलेलं आहे. पक्ष कुठलाही असेल राज्य ब्राह्मणाचं असतं आणि म्हणून ब्राह्मण कशी जी आहे डेमोक्रसीच्या ऐवजी ब्राह्मण कशी या देशामध्ये चालू आहे. आणि मोदीचं राज्य आल्यापासून या देशामध्ये ब्राह्मण कशी वाढलेली आहे. संविधान डिस्टर्ब केलेलं आहे. संविधानाची अंमलबजावणी पाहिजे त्या प्रमाणात होत नाही. या संरक्षण कायद्याच्या संदर्भामध्ये या देशामध्ये निर्णय घेतले जातात. या देशातल्या प्रतिनिधींची मानसिकता जी आहे ती सारख्या मेंदूची आहे. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशामध्ये मनुचा विचार घालेला आहे आणि एक आदर्शवत मानवतावादी या ठिकाणी संविधान बनवलेलं आहे. हे लोक कालपर्यंत नुसतं बोलत होते आज हे लोक कृती करायला लागलेले आहेत. अरे म्हणून हे देशद्रोही लोक आहेत. अरे JNU मध्ये कुठल्या तरी घोषणा दिल्या जाते तात्काळ त्याची दखल घेतल्या जाते आणि तिथं गुन्हे नोंदले जातात. या देशामध्ये संविधान आमचा आदर्श ग्रंथ आहे. बाबासाहेब आंबेडकर या देशामधला आदर्श आहे. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरला शिव्या देणं संविधान जाणणं ही गोष्ट देशद्रोहाची आहे. आणि सरकारने तात्काळ त्याची दखल घ्यायला पाहिजे होती. तिथं दिल्लीचे पोलीस होते केंद्राचे पोलीस असतानाही त्या ठिकाणी कुठली कृती झालेली नाहीये. या गोष्टीचा आम्ही निषेध करतो आहोत. भविष्यामध्ये ही लढाई समोरासमोरची होणार आहे आणि ब्राह्मण जे आहेत हे ब्राह्मण या देशाचं विघटन करायला निघालेलं आहे. देशामध्ये अराजकता माजवत आहेत आणि अशा प्रकारचं हे जे कृत्य आहे ब्राह्मणांचं कोण जो असेल श्रीनिवास पांडे त्याला सांग फासावर नेलं पाहिजे भर चौकात त्याला फाशी दिली पाहिजे. अशा प्रकारचे कृत्य करणारे लोक हे देशद्रोहित आहेत आणि त्याला छुपा समर्थन देणारे त्यांच्यावर गुन्हे नोंद करणारे हे जे पोलीस आणि प्रशासन दिल्लीचं आणि तिथले जे मंत्रालय आहे हेही मंत्रालय तेवढंच दोषी आहे. आणि म्हणून या संबंध प्रकरणाचा मी जाहीर निषेध करतो आणि या ठिकाणी थांबतो. तुमच्या भावनासोबत मी आहे परंतु हा गुन्हा या ठिकाणी कायदेशीर तांत्रिक अडचणी आहेत की ज्या ठिकाणी घटना घडलेली असते त्या ठिकाणी गुन्हा कधी केव्हाही दाखल करायचं कायद्यामध्ये प्रोव्हिजन आहे. त्यामुळे ही जी आपल्या भावना आहेत ह्या मी शासनाला तीव्र भावना तात्काळ कळवील अशी मी आपल्याला ग्वाही देतो. तर कृपा करून याची कारवाई झाली असं गृही धरून आपण आंदोलन मागे घ्यावं असे आपल्याला विनंती आहे. सर्व बहुजन महापुरुषांच्या विचारधारांना मी विनम्र अभिवादन करून या देशामध्ये 9 ऑगस्ट 2018 रोजी जे काही ब्राह्मणवादी संघटना एकत्र येऊन दिल्लीच्या जंतरमंतर या मैदानावर एकत्र आल्यानंतर त्यांनी भारतीय संविधानाविरोधी घोषणा दिल्या तसेच आरक्षणाविरोधी घोषणा दिल्या तसेच या घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या विरोधात घोषणा दिल्या तसेच वेळेवर थांबले नाही तर त्यांनी भारतीय संविधानाची अप्रत फाडून त्या ठिकाणी तिला जाळण्यात आली. ह्या भारत देशामध्ये
मनुवादी ब्राह्मणांनी जो काही हल्ला या निर्भीड हल्ला या ठिकाणी चढवलेला आहे त्याचा मी सर्वप्रथम या ठिकाणी निषेध व्यक्त करतो आणि या सर्व मनुवाद्यांना देशद्रोहाचा खटला दाखल करून त्यांच्यावर योग्य ती कडक कारवाई करण्यात यावी, तसेच त्यांना ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार सुद्धा त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा आणि या घटनेचा आम्ही पुरा निषेध करतो. ज्या ज्या महापुरुषांनी मूलनिवासी बहुजन समाजाला जागृत करण्याचं समता स्वतंत्रता बंधुता न्यायावर आधारित समाज निर्माण करण्यासाठी ज्या ज्या महापुरुषांनी आपलं बलिदान आपला त्याग दिला त्या त्या महापुरुषांना मी त्रिवार वंदन करतो. दिनांक 9/8/2018 रोजी दिल्ली येथे जंतर मंतर मैदानावरती काही ब्राह्मणवादी संघटनांनी आणि ब्राह्मणवादी पिल्लांनी की ज्या जंतर मंतर या ठिकाणी भारतीय संविधानाची प्रत जाडून SC ST आरक्षणाच्या आयोगाच्या विरोधात त्यांनी त्या आयोगाचा धिक्कार केला, आरक्षणाच्या संदर्भात त्यांनी धिक्कार केला. मी भारतीय युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष या नाते भारतीय मोर्चा हे जे राष्ट्रीय लेवलचं जे संघटन आहे हे 550 तहसील 550 जिल्हा 31 राज्य आणि प्रत्येक तालुक्या लेवलचं हे संघटन आहे. या संदर्भात भारतातले मूलनिवासी युवक समाजात जाऊन सन समाजाचं प्रबोधन करून सन प्रत्येक SC ST OBC लोकांमध्ये संविधान हे कसं आमच्या हक्काचं आहे यामध्ये कलम क्रमांक 340 ही OBCसाठी आहे, 341 ही SC साठी आहे, 342 ही शेड्यूल ट्राईबसाठी आहे. हे यांचं प्रबोधन करून सन आम्ही राष्ट्रीय लेवलचं जे संघटन आहे याच्या माध्यमातून आम्ही समाजात मूलनिवासी बहुजन समाजात जागृत करण्याचा प्रयत्न करू आणि ज्या ब्राह्मणवादी व्यवस्थेने किंवा ब्राह्मणवादी संघटनेने ज्या भारतीय संविधानाच्या प्रत जाळल्या आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा धिक्कार केला अशा या मनुवादी पिल्लांना या ब्राह्मणवादी पिल्लांना ब्राह्मणवादी व्यवस्थेचा मी निषेध करतो. मागील 4 वर्षापासून या देशामध्ये जे अराजकता निर्माण करण्याचं काम काही मनुवादी प्रवृत्ती या देशामध्ये करत आहेत सतत आणि आज तर त्यांनी कालच्या दिवशी तर त्यांनी अगदी खरंच केला. त्यांच्या मनात जी गोष्ट होती ती त्यांनी प्रत्यक्षात उतरवण्याचा प्रयत्न राज्यघटना जाळून जो त्यांनी प्रयत्न केलेला आहे खरोखरच संपूर्ण बहुजन समाजातर्फे आम्ही या गोष्टीचा निषेध करतो. आपला देश आहे तो घटनेवर चालणारा देश आहे. समता स्वातंत्र्य बंधुता आणि न्याय ही चतुःसूत्री ह्या सर्व बहुजन समाजाला एकत्र धरून हा देश गुन्हेगोविंदाने चालवण्याचं काम हे राज्यघटनेमार्फत केलं जातं. परंतु या मागील काही वर्षामध्ये ह्या देशामध्ये हिटलरशाही निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो आहे आणि सर्वसामान्यांचा गोरगरिबांचा बहुजनांचा आणि दलितांचा आवाज दाबण्याचं एक षडयंत्र फार मोठ्या प्रमाणावर ह्या देशामध्ये सुरू झालेलं आहे. तर वेळीच माझं सर्व बहुजन समाज बांधवांना ही कळकळीची विनंती आहे की त्यांनी ह्या षडयंत्रापासून अगदी लवकरात लवकर सावध होऊन ह्या अशा अपप्रवृत्तीविरोधात आपण सामूहिकरित्या एकत्र येऊन ह्या प्रवृत्तीला आपण लढा दिला पाहिजे. वेळप्रसंगी भविष्यात आपल्याला आक्रमक होऊन जरी आपली राज्यघटना वाचवावी लागली तरीसुद्धा आपण रस्त्यावर उतरायला मागे पुढे पाहायला नको. दिल्ली ती जंतर मंतर ह्याही ते जे राज्यघटना आहे ते चटवण्यात आली त्याचा मी जाहीर निषेध करतो आणि सरकारला एक निवेदन करतो की बाबा यांच्यावर कडक शासन करण्यात यावं आणि याला फाशी देण्यात यावी. नमस्कार, आपण जामनेरमधील पोलीस स्टेशन ह्या ठिकाणी आलेलो आहोत. दिल्ली येथील जंतर मंतर ह्या ठिकाणी ब्राह्मणवादी व्यवस्थेतील काही व्यक्तींनी भारताला जे संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लागू केलेलं आहे ते संविधान जाळण्याचा धक्कादायक प्रकार घडलेला आहे. परंतु त्या ठिकाणी जे पोलीस प्रशासन हे उपस्थित होतं त्यांनी फक्त बघ्याची भूमिका घेतलेली आहे असं या ठिकाणी उपस्थित सर्व समाजबांधव म्हणत आहेत. त्याचबरोबर ते या ठिकाणी विनंती देखील करत आहेत की त्या ज्यांनी हे चुकीचे कृत्य हे केलेले आहे त्यांना लवकरात लवकर कठोर कारवाई त्यांच्यावर करण्यात यावी. कॅमेरामन सचिन माळीसह मी मिनल चौधरी, JBN महाराष्ट्र न्यूज, जामनेर. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.